औरंगाबाद शहरातील सिडको बस स्टॉप जवळ असलेले ओमचे दही धपाटे कडाक्याच्या थंडीतही चांगल्या चांगल्यांना आता भुरळ पाडत आहे. सर्वसामान्य लोकांपासून प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत या दही धपाट्याची लज्जतदार न्याहारी करण्यासाठी आता नागरिकांची गर्दी दिसत आहे. धपाट्याच्या विविध प्रकार बरोबर डिझा हा काय नवीन प्रकार आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट. औरंगाबाद येथे सिडको बस स्टँडच्या भागात असणारे ओमचे दही धपाटे आता साता समुद्रापार चालले आहेत. ओमच्या दही धपाट्याची चव खरोखरच लज्जतदार असून या ठिकाणी मिळणारा डिझ्झा सुद्धा अत्यंत रुचकर स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या धपाट्यासोबत पिझ्झाप्रमाणे धपाट्यापासून बनवलेला डिझ्झा मिळतो. या ठिकाणी बनवण्यात येणारे दही धपाटे खरोखरच आरोग्यासाठी पोषक असून यामध्ये असणारे घटक प्रोटीन आरोग्यवर्धक आहेत. आज आमच्या AI न्यूज चॅनलच्या चमूने या स्वादिष्ट धपाट्याची चव घेतली आणि सर्वांना आनंद झाला. औरंगाबाद शहरामध्ये अशा प्रकारचे चविष्ट दही धपाटे मिळण्याचे एकमेव ठिकाण असल्याचे ओमच्या दही धपाट्याचे मालक एकनाथ गोपाळ यांनी सांगितले. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या आणि नक्की चव चाखा ओमच्या दही धपाट्याची. आप्पासाहेब गोरे, AI न्यूज, औरंगाबाद. नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या पवार आणि आज मी सिडको औरंगाबाद येथील सिडको बस स्टॉपच्या बाजूला ओमचं दही धपाटं या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही दही धपाटे अनेक प्रकारचे पाहिले असतील, पण ओमचं दही धपाटं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे धपाटे मिळतात. आणि त्याचबरोबर तुम्ही पिझ्झा ऐकला असाल, मात्र डिझ्झा हा नेमकं काय नवीन प्रकार आहे तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल. या डिझ्झाबद्दल सविस्तर म्हणजे हा तुम्ही पाहू शकता, दिसायला एकदम छान दिसतंय आणि टेस्ट पण करेल मी. तर याबद्दल आपण जे ओम दही धपाटाचे इथं जे मालक आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात आणि विचारूयात नेमकं डिझ्झा काय आहे. सर, डिझ्झाबद्दल माहिती द्या थोडीशी. जगभरात लोकांना पिझ्झाबद्दल माहिती आहे, पिझ्झा माहिती आहे, परंतु या डिझ्झाबद्दल माहिती नाही आहे. कारण पिझ्झा बनलेला असतो 100% मैद्यापासून आणि मी काय केलं आहे, मैदा लेस ॲटम बनवला आहे आणि या जो बेस आहे यात माझ्याकडं अनेक प्रकारचे धपाटे येतं आणि आतापर्यंत 11 फ्लेवर आहेत. जसं की दही धपाटं, मेथी धपाटं, पालक धपाटं, टोमॅटो धपाटं, गोबी धपाटं, मुळा धपाटं, भोपळा धपाटं, चीज धपाटं, बटर धपाटं, पनीर धपाटं आणि एक नवीन व्हर्जन आम्ही तयार केलं आहे आणि त्याचं नाव डिझ्झा. आता हा डिझ्झा बनलेला असतो चणा डाळ ज्वारी आणि गहू. धपाटं ज्या पिठापासून बनलेला असतं का, त्या पिठापासून डिझ्झा नावाचा प्रकार बनवला आहे आणि तो मुलांना, कॉलेजच्या मुलींना विशेषतः आवडतो आहे. नक्कीच तुम्ही पिझ्झा खाल्ला असेल. पिझ्झा हा प्रकार आपल्या विदेशातून आलेला आहे, मात्र जो डिझ्झा आहे तो आपल्या ग्रामीण भागातून आलेला, धपाट्यापासून बनवलेला, शरीरासाठी पोषक अशा प्रकारचा हा डिझ्झा तुम्हाला पाहायला मिळेल, खायला मिळेल. एकदम स्वस्त दरामध्ये आणि पोषक अशा आणि आहारासाठी आरोग्यदायी असा डिझ्झा तुम्ही औरंगाबादमध्ये सिडको बस स्टॉपच्या बाजूला ओमचं दही धपाटं आणि डिझ्झा नक्की ट्राय करा आणि पाहत रहा AI न्यूज. धन्यवाद.